नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत माझी यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये किती जॉब कार्ड रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि किती जॉब कार्ड तुमचे रजिस्टर आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आणि तुम्ही जे नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे जॉब कार्डचं ते कुठं दिसते, त्याच्यानंतर त्याचा आधार कार्ड लिंक आहे का, त्याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवक असतात, जे तुमच्या गावामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड जे असतात ते तुमचे काढत असतात। आणि ते जॉब कार्ड काढल्यानंतर ऑनलाईनरित्या तुम्ही कसे बघू शकता तुमचं जॉब कार्ड आहे किंवा नाही आहे, ठीक आहे। तर ती संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ही जी माहिती आहे खास करून ज्या लोकांचे घरकुल आलेले आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल असतील किंवा रमय आवास योजनेचे असतील किंवा शबरी आवास योजनेचे असतील किंवा यशवंतराव चव्हाण जे घरकुल योजना आहे त्याची असतील, सर्वांसाठी जे आहे ते जॉब कार्ड अनिवार्य आहे। आणि विदाऊट जॉब कार्ड जे आहे तुमच्या घरकुलाचा वर्क कोड जनरेट होत नसतो, त्यामुळे तुमचे जॉब कार्ड काढलेले आहे किंवा नाही हे तुम्ही 2 मिनटामध्ये विदाऊट लॉग इन कोणत्याही प्रकारचं कोणत्याही क्षेत्राचं कोणत्याही स्तरावरचं लॉग इन तुम्हाला करायचं नाही आहे। बिना लॉग इन तुम्ही कसं चेक करू शकता त्याची जी माहिती आहे ती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला तर मग आता आपण व्हिडिओ जे आहे तो सुरू करणार आहोत। त्याआधी तुम्ही जर माझे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। अपनावी नेटवर्क हे जे आहे हे यूट्यूब चॅनल आहे माझे, आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला बेल आयकॉन येते आणि बेल आयकॉनवर तुम्ही क्लिक करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचं एक नोटिफिकेशन येते, जे तुमच्या मोबाईलला कम्प्युटरला तुमच्या PC ला जो आहे तो नोटिफिकेशन येणार आहे। आणि तुम्ही ते नवीन जे मी व्हिडिओ टाकतो ते तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे बघू शकता, म्हणजे तुम्हाला एखादा व्हिडिओ सर्च करायची गरज पडणार नाही। तर आपण आता आपला जो आजचा टॉपिक आहे त्यानुसार आज या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर इथं बघा, गुगल जे आहे गुगल क्रोम जे आहे मी ओपन केलेला आहे, आणि गुगलच्या सर्चमध्ये जे आहे ते मी इथं नरेगा फक्त नरेगा असं टाईप केलेलं आहे आणि एंटर केलेलं आहे, ठीक आहे। नरेगा टाईप करा आणि एंटर करा, ठीक आहे। त्यानंतर इथं बघा जॉब कार्ड लिस्ट 2021 असं इथं नवीन ऑप्शन जे आहे ते तुमच्यासमोर आलेलं आहे, ठीक आहे। तर हे जे आहे अशा प्रकारचे खूप सारे लिंक्स जे आहेत ते तुमच्या साईटवर तुमच्या याच्यावर जे आहे ते दिसतील, ठीक आहे। पण ओरिजिनली जी साईट आहे नरेगाची ती कशी ओपन करायची ती आता मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, तुम्ही नरेगा सर्च केल्यानंतर जॉब कार्ड विषयी खूप साऱ्या साईट इथं दिलेल्या आहेत, ठीक आहे। तर याच्यापैकी मूळ जे नरेगाची साईट आहे ती आपल्याला ओपन करायची आहे, ठीक आहे। आणि मूळ नरेगाची साईट तुम्हाला ओपन करायसाठी महात्मा गांधी नरेगा सर्च करा, त्यानंतर इथं बघा नरेगा ही साईट इथं आलेली आहे, ठीक आहे। इथं बघा नरेगा NIC.in ही जी साईट आहे, या साईटचं जे लिंक आहे मी तुम्हाला आपल्या जे व्हिडिओ आहे त्या डिस्क्रिप्शनला मी देणार आहे, कारण की तुम्ही सर्चमध्ये गेल्यानंतर नरेगाचे साईटचे खूप सारे सर्च येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला जी साईट पाहिजे आपल्याला ती ही आहे पहिलीवाली महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट मनरेगा म्हणून साईट आहे, आणि ती आपण आता इथं क्लिक करून ओपन केलेली आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारची जे तुमच्यासमोर हा जो डॅशबोर्ड दिसत आहे अशा प्रकारची ही साईट ओपन होते, आणि ओपन जे आहे ते झाल्यानंतर आपल्यासमोर त्याचा त्या साईटचा जो विंडो आहे तो आता इथं दिसणार आहे। तर इथं बघा आता ही साईट जी आहे ती ओपन होत आहे, ठीक आहे। अशा प्रकारे जे आहे ते आपल्यासमोर नरेगाची साईट जी आहे ती ओपन झालेली आहे। इथं हा जो चेकबॉक्स आहे इथं तो क्लोजवर क्लिक करायचा आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर इथं बघा आपल्यासमोर ही जी आहे ही नरेगाची होमपेजची साईट आहे, ठीक आहे।
आणि आपल्याला जे आहे ते नरेगाची दुसरी साईट जी आहे ती इथून करून घ्यायची आहे. आणि ती नरेगाची साईट मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारची साईट एक आपल्यासमोर ओपन होते आणि नरेगाची साईट आहे त्या साईटमध्ये चेंजेस जे आहे ते दुसरी साईट आता इथं आलेली आहे आणि हा जो आहे क्लोज इथं करायचा आहे आपल्याला. तर ही जी साईट आहे ही नरेगा आहे .nic.in. त्यानंतर या जी साईटची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे. आणि अशी साईट ओपन झाल्यानंतर इथं बघा डाव्या बाजूला जॉब कार्डचं ऑप्शन आहे. ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटीमध्ये जॉब कार्डचं ऑप्शन आहे दिसलं इथं जॉब कार्ड, त्याच्यावर क्लिक करा. आणि जॉब कार्डवर जे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर राज्य येतील आणि तुम्ही ज्या राज्याचे असले ते राज्य तुम्ही निवडा. माझं महाराष्ट्र आहे तर मी महाराष्ट्र नाव राज्य जे आहे ते निवडून घेत आहे. आणि महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर इथं बघा तुम्हाला फायनान्शियल इयर निवडायचं आहे तर तुमच्या ग्रामपंचायतीने कोणत्या म्हणजे रोजगार सेवकाने तुमच्या किती जॉब कार्ड जे आहेत ते नोंदी केलेले आहे ते 2021 निवडणार आहे चालूचं जॉब राज्य. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्या, तुमचा तालुका आणि तुमचं तुम्हाला ज्या गावाची माहिती ज्या गावात तुमचं राहतं त्या गावात तुम्ही तुमचं जॉब कार्ड चेक करायकरिता इथं गाव निवडून घ्या. आणि मी माझं गाव निवडलेलं आहे आणि प्रोसिडवर क्लिक करत आहे, ठीक आहे. प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर हे बघा ही सगळी जी यादी आहे ती तुमची तुमच्या जॉब कार्डची आहे तुमच्या गावच्या. याच्यामध्ये तुम्ही तुमचं जॉब कार्ड चेक करून शकता, ठीक आहे. तुमचं याच्यामध्ये नाव नसेल तर तुम्ही तुमच्या रोजगार सेवकाला जे आहे ते अप्लाय करून तुम्ही इथं नवीन जॉब कार्ड संबंधी याच्यामध्ये नोंदी करण्याकरिता त्याला अर्ज करू शकता ग्रामपंचायतीला की माझं जॉब कार्ड काढून द्या म्हणून. तर तुमचं जर घरकुलेलं असेल किंवा तुम्हाला कुठं रोजगार हमी योजनेमध्ये काम करायचं असेल तर त्याकरिता तुमचं जर जॉब कार्ड नसेल तर ते तुम्ही इथं आहे का नाही आहे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथं जे आहे ते हा जो आहे हा तुमचा जॉब कार्ड नंबर आहे, ठीक आहे. तर इथं जॉब कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमचं जॉब कार्ड ओपन झालेलं आहे आणि याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती इथं दिलेली आहे, ठीक आहे. तुमचं गाव कोणतं आहे, पत्ता कोणता आहे, नाव काय आहे, ही सर्व माहिती जी आहे ती या तुमच्या जॉब कार्डमध्ये देण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचे जे जॉब कार्ड आहेत ते तुम्ही जॉब कार्डची माहिती याच्यामध्ये घेऊ शकता. आणि तुम्ही कुठं कुठं काम केलेलं आहे तर त्याची सर्व माहिती जी आहेत मस्टर रोल सर्व याच्यामध्ये दिसते. कोणत्या तारखेला काम केलेलं आहे, कुठून कुठपर्यंत किती दिवस काम केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिसते, ठीक आहे. हे बघा तुमचं सगळी डिटेल माहिती याच्यामध्ये. आणि घरकुलावर काम केलेलं आहे, घरकुलासाठी हे जॉब कार्ड वापरण्यात आलेलं आहे दिसतं आहे. तर हे सर्व माहिती जी आहे ते विदाउट लॉग इन कोणत्याही प्रकारचं लॉग इन न करता तुम्ही तुमचा जॉब कार्ड इथं सर्च करू शकता, ठीक आहे. आणि इथं तुमचा जो जॉब कार्ड आहे तो तुम्ही हे बघा सर्च केल्यानंतर तुमचा इथं जॉब कार्ड येते, ठीक आहे. अशा प्रकारचं जे जॉब कार्ड आहे वेगवेगळे तुमचे जॉब कार्ड असतील तर ते तुम्ही इथं सर्च करू शकता, ठीक आहे. हे बघा या नावाचे 4 जॉब कार्ड आहेत ते इथं दिसत आहेत. तर आज जे आहे ते तुम्ही तुमचं पर्सनली जॉब कार्ड कशा प्रकारे सर्च करू शकता विदाउट लॉग इन ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे जी सुविधा आहे हे फक्त नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट जे आहे जे नरेगाची साईट आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची त्याच्यावरच उपलब्ध आहे. इतर कोणत्याही साईटवर जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकत नाही, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बदल चेंजेस करणे हे याच्याकरिता लॉग इन असते आणि ते लॉग इन विदाउट लॉग इन करता येणार नाही. तर तुमचं जॉब कार्ड आहे किंवा नाही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ते कसं बघायचं त्याची पूर्ण माहिती पूर्ण डिटेल कशी बघायची ती सर्व मी तुम्हाला आता इथं सांगितलेली आहे. आणि मित्रांनो हा जो आजचा व्हिडिओ होता हा फक्त त्या नागरिकांकरिता त्या मित्रांकरिता होता ज्यांच्याकडे
रोजगार हमी योजनेचं लॉग कोणत्या स्तरावरचं लॉग इन उपलब्ध नसल्यानंतरही तुम्ही जॉब कार्ड कशा प्रकारे बघू शकता त्यांच्याकडे त्यांच्यासाठी होता। तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जिथं मी माझं गाव निवडलं तिथं तुम्ही तुमचं गाव निवडू शकता, जिथं तालुका निवडला तिथं तुमचा तालुका निवडू शकता आणि जिथं मी जिल्हा निवडला तिथं तुमचा जिल्हासुद्धा निवडू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचा गाव सिलेक्ट करून तुमच्या गावचे जॉब कार्ड आहेत किंवा नाहीत हे तुम्ही या अशा माध्यमातून जे आहे या लॉग इन विदाउट लॉग इनमधून तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि इतर काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला खाली व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही माहिती जर इतर कोणाला द्यायची असेल तर व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा तुमच्या पर्सनल मित्रांना आणि जर माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूने दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, ठीक आहे। त्यामुळे मी आणखी या विषयावर व्हिडिओ 2-3 बनवणार आहे। तर जॉब कार्डविषयी जे आहे ते खूप जणांनी मला विचारलेलं आहे की जॉब कार्डचे जे आहेत ते माहिती आम्हाला माहीत नसते कशी करायची काय करायची, तर ही सर्व माहिती जी आहे ते मी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझ्याशी असेच जुडलेले राहा। तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत।